राजकीय पक्षांच्या जाहीर सभा कॉर्नर सभांसाठी महापालिकेनं अठ्ठावीस ठिकाणांची यादी दिली असून सर्व परवान्यानंतरच सभेला परवानगी देण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेनं यापूर्वी शहरातील बत्तीस ठिकाणांची यादी जाहीर केली होती परंतु आता त्यात बदल करून अठ्ठावीस ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत यामध्ये जाहीर सभा घेण्यासाठी लक्ष्मी मिल कंपाऊंड पार्क स्टेडियम नेहरुनगर क्रीडांगण सेटलमेंट समाज मंदिरालगतचं मैदान अक्कलकोट रोड पाण्याची टाकी येथील मैदान कर्णिक नगर येथील फुटबॉल मैदान सावरकर मैदान दाजीपेठ क्रीडांगण धर्मवीर संभाजी तलावालगत असलेली राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील खुली जागा बुधवार पेठेतील परिवहन बस डेपो परिसरातील खुली जागा तर कॉर्नर सभेसाठी भैया चौक कन्ना जुळे जुळेसोलापूर महावीर चौक जगदंबा चौक विजापूर्वेस चौक नईजिंदगी चौक सलगरवस्ती नाका चौक जिल्हा परिषद गेट माधवनगर विडी घरकुल दत्तनगर मिलिंदनगर शेळगी चौक इथं परवानगी देण्यात आली आहे जाहीर सभा आणि कॉर्नर सभेसाठी पोलीस विभाग वाहतूक शाखा महापालिका निवडणूक कार्यालयाची मान्यता आवश्यक असून जाहीर केलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी कॉर्नर सभेसाठी परवानगी हवी असल्यास संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी केलं